नमस्कार। गीताज रेसिपीमध्ये आज आपण टी टाइम टूटी फ्रुटी केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता आपण पाहूया। 2.5 कप मैदा, 1.5 वाटी साखर आणि 3 अंडी, 1/2 कप तूप आहे, 1/2 कप दूध घ्यायचं आहे, 1 टीस्पून लिंबू रस, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स, 2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 3 टेबलस्पून टूटी फ्रुटी घ्यायचे आहे। टूटी फ्रुटीला मैदा लावून ही बाजूला ठेवायचे आहे। केक सुरू करण्याआधी सुरुवातीला गॅसवर एक भांडं घ्यायचं मोठं, त्यामध्ये मीठ आपण टाकलं आहे आणि मीठ चांगलं पसरून गॅस मध्यम करून 1-10 मिनटं भांडं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अडंगी ठेवायची आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर। झाकण ठेवून 1-10 मिनटं भांडं गरम करून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं आणि बेकिंग पावडर घालायची आणि हे चाळून घ्यायचं। साखरही आपण इथं चाळून घेतलेली आहे। तर एक केकचं भांडं आपण सुरुवातीला तूप लावून मैद्याने डस्टिंग करून ठेवूया। तर आता हे मैदा लावून आपण डस्टिंग करून घेतले। तर एक पेला घ्यायचा आणि त्यालाही तूप लावायचं आहे बाहेरून। याचं काम मी काय आहे ते नंतर सांगते। असं सगळीकडून तूप लावून घ्यायचं आहे। आता या भांड्यामध्ये आपण जे 1/2 कप तूप आहे ते घ्यायचं आहे। इथे तूप चांगलं फेसून घ्यायचं आहे। 5 मिनटं तूप फेसायचं आहे। आता हे तूप 5 मिनटं चांगलं फेसून घेतलेलं आहे, चांगलं मुलायम झालेलं आहे। तर यामध्ये आता सुरुवातीला थोडी साखर घालायची, ती फेसायची आणि नंतर बाकीची सगळी घालायची आणि आता हे एकसारखं हलवायचं। हे पण चांगलं असं मिळून यायला पाहिजे साखर आणि तूप आपलं। तूप आणि साखर आपलं एकसारखं झालेलं आहे, दोन्ही मिळून आलेलं आहे ते एकसारखं। यामध्ये आपण 3 अंडी फोडून घालायचे आहेत आणि ती चांगली फेसायची। आता ही 3 अंडी आपण चांगली फेसून घेऊया। तर हे अंडी पण आपले आता त्यात मिक्स झाले आहेत चांगली। यामध्ये आता मैदा आपण थोडा थोडा घालून मिक्स करायचा आहे। सुरुवातीला थोडा घालायचा आणि हा हलवायचा चांगला। ते मैदा घालून जास्त फेसायचं नाही। तर राहिलेला पण आता घालूया आपण मैदा। तर सगळा मैदा आपला मिक्स करून झालेला आहे। यामध्ये 1/2 कप आपण दूध घेतलेलं ते घालूया आणि ते मिक्स करायचं। तर हे दूधही घालून झालेलं आहे आपलं त्यात। तर यामध्ये आता लिंबू रस घालूया आपण आणि व्हॅनिला एसेन्स घालायचा। आणि जे टूटी फ्रुटी होती आपण मैद्यामध्ये डस्ट करून ठेवलेली त्यातली थोडी घालायची आहे। आणि हे सर्व त्यात मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हे मिश्रण थोडं घट्ट वाटेल पण हे मिश्रण असंच हवं आहे आपल्याला, जास्त पातळ नाही करायचं आहे। आता हे एकसारखं हलवायचं
आता हे केकचं मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। तर हे मिश्रण भांड्याच्या मध्ये असं सुरुवातीला पेला ठेवायचा आणि त्याच्याकडेने ते मिश्रण असं ओतून घ्यायचं आणि ते एकसारखं करायचं। केकचं मिश्रण या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि आता भांडं आपण जरा टॅप करून घेऊया। एक 10-12 वेळा टॅप करायचं आणि जे सुरुवातीला आपण भांडं तापवून घेतलंय त्यामध्ये एक 35 मिनटं हा बेक करून घ्यायचा आहे। 35 मिनटांनी पाहायचं, नाही झाला तर परत 5 मिनटं ठेवायचं। आणि आता वरून आपण तुटीफुटी टाकूया, सगळीकडे तुटीफुटी टाकून घ्यायची। तर 35 मिनटे आपले झालेले आहेत, आपण केक पाहू झालेला आहे का। मस्त केक आपला फुगलेला आहे, चाकू घालून बघूया। आता चाकू एकदम क्लीन निघतोय त्यामुळे आपला केक आता झालेला आहे। गॅस बंद करूया आपण आणि गार व्हायला केक आपण ठेवून देऊया। केक पूर्णपणे आपला थंड झालेला आहे, हा ग्लास पण आता आपण काढूया त्यातला। ग्लासही आता आपण काढलेला आहे त्यातून आणि आता आपण ताटामध्ये केक काढूया। आता एक ताट घेतलाय आपण, त्यामध्ये केक काढूया। केक आपला छान झालाय, एकदम स्पॉन्जी केक झालेला आहे आपला। कापून पाहूया आपण। चवीला ही खूप छान केक लागतो हा। चहा सोबत खायचा केक आहे हा, तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा। बघा एकदम स्पॉन्जी केक झालाय, तुम्हाला नक्की आवडेल। तर तुम्हाला ही केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आणि कोणत्या प्रकारच्या रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला अवश्य कमेंट करून सांगा। माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा। धन्यवाद।